या जिल्ह्याचं एक आगळं वेगळं महत्व आहे. या जिल्ह्याचं नेतृत्व केलं कैलासवासी यशवंतराव चव्हाण साहेबांनी, ज्यांनी केवळ या महाराष्ट्राची धुरा सांभाळली नाही तर देशाचं उपपंतप्रधानपद याची देखील धुरा सांभाळली. हा मत जिल्हा असा आहे की याचं थेट नातं हे ह्या देशाच्या जिथं निर्णय होतात म्हणजे पंतप्रधान कार्यालयाशी दोनदा आलं, एक चव्हाण साहेबांच्या रूपाने आणि दुसऱ्यांदा आपले लाडके ऋतुराज बाबांच्या रूपाने. सातारा जिल्ह्याची एक आगळीवेगळी परंपरा, ह्या भूमीत अनेक चळवळी जन्माला आल्या, स्वातंत्र्याची असेल, सत्यशोधक असेल, स्त्रियांच्या शिक्षणाची असेल, त्याचबरोबर पत्री सरकार असेल, अशा अनेक चळवळी जन्माला आल्या. तसेच परिवर्तनाची चळवळ देखील ह्याच भूमीत जन्माला आली. आजची ही निवडणूक, त्या निवडणुकीकडं निवडणूक म्हणून पाहू नका, एक परिवर्तनची चळवळ म्हणून गांभीर्याने आपण पाहिलं पाहिजे. हे एवढ्या करता नाही की उदयनराजेंना मोठ्या मताधिक्याने निवडून द्यायचंय म्हणून नाही, आणि हे केवळ ह्या मतदारसंघापुरतं मर्यादित नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या प्रत्येक मतदारसंघात ज्या ज्या ठिकाणी काँग्रेस राष्ट्रवादी आणि मित्र पक्षाचे जे उमेदवार आहेत त्या सर्वांना निवडून देण्याकरता हा विचार, ही चळवळ राबवली गेली पाहिजे. ही चळवळ म्हणजे काय आणि का राबवली गेली पाहिजे याचं मूळ कारण म्हणजे थोडस अनुदानाने माझ्याकडनं राहून गेलं उल्लेख करायचा, कारण मगाशी नानांनी याचा उल्लेख केला. काल मी जिल्हाध्यक्ष माझे मित्र रणजित दादांशी बोललो, त्यांचं पूर्ण नियोजित काहीतरी कार्यक्रम असल्यामुळे ते म्हणाले की मी काय उपस्थित राहू शकणार नाही, आणि त्यामुळं त्यांनी तशा सूचना पण दिल्या होत्या. आणि आमदार जयकुमार त्यांना थोडस उपचार घेत असल्यामुळं ते देखील त्यांच्याशी बोलणं झालं आणि त्यामुळं ते देखील त्या ठिकाणी उपस्थित राहिलेलं नाही. बाबा दौऱ्यावरती असल्यामुळं उपस्थित राहू शकले नाही, सॉरी, त्याचा कुठेही गैरसमज करून घेऊ नका. मूळ मुद्द्यावर यांचं म्हणजे चळवळ का सत्या जे सत्यत आहे ते का नको, आणि का काँग्रेस आणि राष्ट्रवादी आणि मित्रपक्ष हे सत्य देणं गरजेचं आहे. आज जर आपण पाहिलं तर सध्या जे सत्यत आहे त्यांनी जे घेतलेले निर्णय, राबवलेले धोरण, त्याच्यामुळे नेमकं काय घडलं? औद्योगिक क्षेत्राच्या बाबतीत विचार केला तर चांगल्या प्रकारे तिथं कारखानदारी चालत असताना, तीन शिफ्ट मध्ये कारखानदारी चालू असताना आज कारखाने बंद अवस्थेत पाहायला मिळतात, काय जेमतेम चालू आहे. त्यामुळं
मोठ्या प्रमाणात आज लेऑफ दिला गेलाय लोकांना. आज तीच अवस्था तुमच्या कन्स्ट्रक्शनच्या बाबतीत आहे, रिअल इस्टेटच्या बाबतीत. त्याच्यावर अवलंबून असणारे जे इंजिनियर्स आहेत, जे सेंटरिंग कामगार आहेत, जे गोंडी कामगार आहेत, त्यांची तीच अवस्था. या सर्वांवरती उपासमारीची वेळ आहे. GST एवढ्या मोठ्या प्रमाणावरती अन्यायकारकपणे लागू केल्यामुळं व्यापाऱ्यांची अवस्था जर पाहिली तर दयनीय अवस्था आपल्याला पाहायला मिळेल. शेतकऱ्यांच्या बाबतीत काय बोलायचं? आणि प्रामुख्याने आपल्याला मला सांगायचं वाटतं, त्यांचे ध्येय धोरणे हे चुकीचे त्यांनी राबवले हे त्यांना सुद्धा अंतकरणातनं माहिती आहे, पटतंय. पण आता मागं कसं जायचं? मागारी गेलं तर लोक म्हणणार की यांची घोड चूक केलेली आहे. त्यामुळं त्यांना ते राबत जे काय आहे त्यांनी जे काय धोरण आखलंय त्यांनी किंवा त्यांनी जे काय कायदे बनवले त्याची अंमलबजावणी त्यांनी केली आहे, त्याचं समर्थन केल्याशिवाय त्यांना पर्याय नाही. आणि मग ह्या संपूर्ण देशाला तर खऱ्या अर्थाने आपल्याला पूर्व परिस्थिती चांगली परिस्थिती तर प्राप्त करून द्यायची असेल तर कुठंतरी सत्तेत बदल घडून आणणं हे आज काळाची गरज आहे. केवळ उदयनराजांना निवडून द्यायचं म्हणून तुम्ही मतदान करू नका. आज प्रत्येकाच्या संपूर्ण देशाच्या बाबतीत विचार करा, आपल्या राज्याच्या बाबतीत विचार करा, प्रत्येक या देशातल्या प्रत्येक राज्यातल्या लोकांनी या बाबतीत विचार करणं गरजेचं आहे. नाहीतर तुमच्या कुटुंबातले जे तरुण मुलं आहेत किंवा तुमचे नातवंड आहेत तुम्हाला कधी माफ करणार नाही. त्यांच्यावरती उपासमारीची वेळ तुम्ही आम्ही सर्व लादणार आहोत. आज काय अवस्था? सकाळी उठायचं, एक रोबो सरकं आंघोळ करायची, पुढं काय? संपूर्ण दिनचर्या काय? दिवसभर करायचं काय? करायचं हा एक मोठा प्रश्नचिन्ह सगळ्यांच्या समोर आरशात भान पडताना सगळ्यांसमोर एक मनात निर्माण होतो. आणि त्यामुळं ह्या देशात ह्या संपूर्ण तर ही परिस्थिती चांगली परिस्थिती प्रगतीची. आणि डॉक्टर अब्दुल कलामांनी त्या जे सांगितलं होतं की ह्या भारताला आपल्याला एक महासत्तेकडे न्यायचं असेल तर मग ह्या संपूर्ण यांनी चुकीचे ध्येय धोरणं राबवले ह्या लोकांना घरपोच करणं गरजेचं आहे, तरच हा देश प्रगतीपथावर जाईल. हे ठामपणे या ठिकाणी मला आवर्जून नमूद करायचं. ह्या गेल्या काही दिवसात मी अनेक कॉलेजेसचा मुला मुलींबरोबर स्टुडंट्सबरोबर संवाद साधतो. तिथं देखील मी हाच विचार मांडतो, मला मतदान करू नका, तुमची पहिली वेळ मतदान करायची. मी फार चांगल्या प्रकारे मी पटवून देईन की म्हणा माझ्यापेक्षा अजून दुसरा कोण येईल तो माझ्यापेक्षा त्याचं वक्तृत्व चांगलं असल्यामुळे तो माझ्यापेक्षा चांगल्या प्रकारे तुम्हाला पटवून सांगत. पण तुम्ही विचार करा, त्यांनी मला एक मुलगा होता त्यांनी मला एक प्रश्न विचारला. अनेक लोकांनी मुलींनी प्रश्न विचारले पण एक मुलाने मला प्रश्न विचारला, ही आमची पहिली वेळ आहे कोणाला मतदान करायचं? हे म्हणलं तुमच्या सगळ्यांच्या आपल्या सगळ्यांच्या घरी आज आहे, घरी गेल्यानंतर माझं ऐकू नका, तुमच्या मनाला आणि बुद्धीला जे पटतं ते करा. आरशासमोर उभं राहा आणि फक्त स्वतःला 3 प्रश्न विचारा, कशा करता, कोणाला कशा करता आणि कशा आणि का. तुम्हाला आपोआप तुमचं आरशातलं प्रतिबिंब जे आहे तुम्हाला आपोआप तुमचे प्रश्नाचे उत्तर मिळते. ही काळाची गरज आहे, विरोधासाठी विरोध हा नाही. ह्या संपूर्ण
तेव्हा ज्या वेळेस निवडणुका जाहीर झाल्या त्याच्या अगोदरपासून किंवा आज स्वर सांगतो की वैयक्तिक मैत्रीय संबंध माझे सगळ्यांशी, दुश्मनी किंवा शत्रुत्व तर कोणाशी नाही आणि काय असायचं कारण नाही, पण वैचारिक मतभेद, वैचारिक किंवा इश्यू बेस्ड आजपर्यंत काय केलं असेल तर इश्यू बेस्ड पॉलिटिक्स केलं. एखादं मुद्दा पटला नाही, ते नाही, ते चुकीचं आहे, ते चुकीचं आहे, ती चूक मग कोणी पण करू दे, तर ती चूक मी जरी केली तर मला सुद्धा तुम्ही माफ करू नका, आवर्जून या ठिकाणी मी नेहमी सांगत असतो. आणि ही या आजच्या केंद्रातल्या सरकारने जे चुकीचे ध्येय धोरणं राबवले त्यामुळं आज भारताची अर्थव्यवस्था अशा एवढी डरमळीत झाली आहे की ती सुधारलेला खरोखर नावं ठेवणं सोपं असत. आज सईकडे जाऊन भारत सगळ्यात मोठी लोकशाही आहे सांगणं सोपं आहे, पण ज्या एवढंच हे सांगत असताना त्या लोकशाहीला त्या प्रगतीच्या मार्गाने घेणं तितकंच मोठं चॅलेंज आहे. आणि हे चॅलेंज पुढे नेण्यात हे आजचं केंद्रातलं संपूर्ण जे सरकार आहे ते अयशस्वी ठरलं, आणि त्यामुळं यशस्वी सरकार आपल्याला आणायचं आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षाचे जे जे म्हणून संपूर्ण ह्या राज्यात आणि ह्या केवळ ह्या राज्यात नाही तर देशातल्या प्रत्येक राज्यात सर्वांनी निवडून द्यावेत, एक परिवर्तन घडून आणावं, तरच खऱ्या अर्थाने ह्या देश सुजलाम सुफलाम आपल्याला पाहायला मिळेल, तरच ह्या देशामध्ये शांतता राबवेल, तरच ह्या देशात ती तरुण पिढी आहे त्यांना एक प्रकारचं आशेचं किरण त्यांच्यासमोर त्यांना पाहायला मिळेल. आज आपण म्हणजे ह्या कॉलेजच्या स्टुडंट्सच्या मला दुसऱ्या एका स्टुडंटनी मला ज्यावेळेस विचारलं की त्यांना सांगताना सुद्धा माझं मन म्हणजे एक तसं एखादं टायर पंक्चर होतं तसं आकसलं गेलं. त्यांनी सांगितलं मग आता आम्ही काय करायचं, हे म्हणलं तुम्ही आता तुम्हाला मतदानाचा अधिकार दिला, तुम्ही युग तुम्ही परिवर्तन करायचं, कारण आत्ताच जर एवढं संपूर्ण नोकऱ्यामधनं लोकांना कमी करत गेले, आज तुम्ही कॉलेजमध्ये या, तुमचं हसण्या खेळण्याचं वय, तुम्ही आता व्हर्च्युअल म्हणजे जगात राहताय, ज्या वेळेस तुम्ही डिग्री घ्याल कुठल्याही ह्याच्यात सायन्स कॉमर्स किंवा आर्ट्समध्ये किंवा जे काय असेल लॉ फी काय जे असेल त्याची डिग्री घेऊन ज्या वेळेस तुम्ही त्या कॉलेजच्या बाहेर तुम्ही गेटच्या बाहेर पाय टाकाल त्यावेळेस तुम्ही खऱ्या अर्थाने तुम्ही ह्या रिअल जगामध्ये पदार्पण करणार आहात. आणि रिअल जगामध्ये ज्यावेळेस तुम्ही पदार्पण करणार आहात त्यावेळेस एक लक्षात ठेवा, तुम्ही तुमच्याकडं तुमचे मुलगा असू दे नाही तर मुलगी असू दे, तुमच्याकडं तुमचे कुटुंब एक आधारस्तंभ म्हणून पाहत आहेत. आणि त्यावेळेस मला सांगा की जर आत्ताच नोकऱ्या कमी होत असल्या होत असेल होतात आहे तर तुम्हाला नोकरी किंवा तुम्हाला तुमचं ठिगळ कुठं बसणार तेव्हा वेळेतच आपण त्याचं बंदोबस्त करणं गरजेचं आहे. माझ्यासाठी नाही, तुमच्या स्वतःसाठी, तुमच्या कुटुंबाच्या प्रगतीसाठी, ह्या राज्याच्या प्रगतीसाठी, ह्या देशाच्या प्रगतीसाठी, ह्या संपूर्ण एकंदरीत सर्वांच्या सामूहिक एकात्मतेच्या प्रगतीसाठी आज परिवर्तन होणं गरजेचं आहे हे आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. एवढंच या प्रसंगी मला सांगावंसं वाटतं, तर व्यक्त केलं त्याबद्दल अतिशय आजही आणि भविष्य काळात देखील वाटेल त्या परिस्थितीत कोणावरती अन्याय होऊन देणार नाही. आणि पुन्हा एकदा आपले
एवढे वर्ष आपण सगळ्यांनी मला साथ दिल्याबद्दल मी आपले मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.